काय सांगाल, काय पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं? आपल्याला कल्पना आहे, 2-3 दिवसापासून राज्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या संदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे राज्यात, आणि आमच्या जिल्ह्यामध्ये पण तुम्ही सर्व पत्रकार मंडळी सातत्यानं फोन करतायत, विचारपूस करतायत की तुमची भूमिका काय, तुमची भूमिका काय, आणि त्यासाठी जिल्हाध्यक्ष महोदयांनी आज इथं पत्रकार परिषद बोलावलेली होती, त्यात आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, आणि याच्यामध्ये आमचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की कोण कुठे आहे। तर याच्यामध्ये माझा वैयक्तिक जर मी विषय आपण केला, काल 2-3 दिवसापासून कार्यकर्ते पत्रकार मंडळी सातत्यानं विचारत होते, आणि म्हणून त्या अनुषंगाने काल मी माझ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात, आणि त्या मीटिंगमध्ये मी सगळ्याच कार्यकर्त्यांना विचारलं की आता आपण काय निर्णय घ्यायचा, आपल्या मतदारसंघासाठी काय निर्णय घ्यायचा, काय भूमिका घ्यायची। तर त्याच्यामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या समोर शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील सध्याचे मंत्री हे त्या ठिकाणी उमेदवारी करतील, आपल्याला त्यांच्या समोर निवडणूक लढवायची आहे, आणि त्यामुळे आपण जर सरकारमध्ये गेलो, म्हणजे माननीय अजितदादा महोदयांच्या सोबत गेलो, तर आपल्याला उमेदवारीचा प्रश्न निर्माण होईल, आणि म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की आपण आदरणीय शरद पवारजी साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलं पाहिजे, आणि ती भूमिका सगळ्याच कार्यकर्त्यांनी एकमताने सांगितलेली असल्यामुळे, आणि मी सुद्धा त्याच मताचं आहे की मी आदरणीय पवार साहेबांच्या सोबत राहणार आहे।